पुढे पाहूया, पिंपरी चिंचवडमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिकांचा उद्रेक झालाय. सेंटरमध्ये पालिका प्रशासनाकडून सुविधा मिळत नसल्याचा आरोप केला गेलाय. क्वारंटाईन सेंटरमधून बाहेर पडण्याचा त्यांनी प्रयत्न केला, ही सगळी दृश्य आपण बघतोय. मेन गेटला कुलूप लावल्यानं नागरिकांनी गोंधळ घातला आणि हे सगळे क्वारंटाईन सेंटरमध्ये असणारे रुग्ण आहेत पिंपरी चिंचवडमधले, ज्यांना तिथं ठेवण्यात आलं होतं. अर्थात कोणकोणत्या अशा सुविधा ज्या त्यांना मिळाल्या नाही किंवा ज्या ठरवण्यात आलेल्या सुविधा तिथे मिळत नाही आहेत याबद्दल त्यांनी खरं तर आवाज उठवला आणि आवाज उठवत त्यांनी थेट तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण मेन गेटला तिथे कुलूप लावल्यामुळे एकूणच गोंधळ तिथे वाढून गेला, त्याला तिथून बाहेर पडू देण्यात आलं नाही. अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्याबरोबर. गोविंद, सुविधांच्या मुद्द्याला घेऊन खरं तर हे नागरिक आक्रमक झाले, नेमक्या कोणत्या सुविधा आणि काय यांच्या काय काय यांच्या तक्रारी होत्या? अर्थातच विशाल, खरं तर असं म्हणता येईल की एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हे जे सगळे संशयित शहराच्या थोड्या दूर मोशी भागामध्ये यांना एका क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलं गेलं होतं. तिथे या नागरिकांनी सहकार्य करत तिथे हे दाखल झाले. मात्र कोणत्याही मूलभूत सुविधा म्हणजे जेवणाची असेल, वैद्यकीय सेवा असेल, ह्या वेळेवर आपल्याला मिळत नाहीत, स्वच्छता नाही, आणि त्यामुळे इथे राहून जीव देण्यापेक्षा जीव गमावण्यापेक्षा आपण बाहेर जावं म्हणून आज उद्रेक त्यांचा झाला. थोड्या वेळापूर्वीची घटना आहे आणि सगळे जे संशयित होते बाधित आहेत याच्यामध्ये काही ही सगळी बाहेर निघायला निघाली, त्यावेळेस त्यांना जे गेट होतं ते बंद करण्यात आलं, लॉक लावण्यात आला त्याला आणि त्यामुळे त्यांनी एकच गोंधळ घातला. अशीच परिस्थिती काल आनंद नगर परिसरामध्ये बघायला मिळाली. हा कंटेनमेंट झोन आहे, तिथे 2000 नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी आपल्याला मूलभूत सुविधा मिळत नाही म्हणून पोलिसांवर दगडफेक केली, मोठा गोंधळ तिथे बघायला मिळाला. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन नक्की काय करते, सोयीसुविधा पुरवते का? खर तर पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यात महापालिका प्रशासनाला यश आलं होतं काही प्रमाणात, मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, संख्या वाढती आहे, आतापर्यंत 26 जणांचे इथे बळी गेलेत. असं असताना नागरिकांचा असा होणारा उद्रेक हा प्रशासनाच्या पथ्यावर पडणार आहे, त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता जी परिस्थिती आहे तिथे जी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची टीम आहे ती पोहोचलेली आहे आणि नागरिकांची जे समस्या आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करते, मात्र नक्कीच बाब गंभीर आहे असं म्हणावं लागेल विशाल. धन्यवाद गोविंद या सगळ्या माहितीबद्दल. मूलभूत सुविधांना घेऊन क्वारंटाईन असणाऱ्या या सगळ्या रुग्णांनी नागरिकांनी तिथे आवाज उठवलेला आहे. यानंतर पाहूयात बीडमध्ये बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. बीड कृषी विभागाने या रॅकेटचा पर्दाफाश केला आणि या रॅकेटचे गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान आता कापूस खरेदी करताना खात्री करूनच बियाणे खरेदी करा असं आवाहन करण्यात येत आहे. आम्हाला जी तक्रार आलेली आहे त्याच्यात म्हणजे सत्यता निदर्शन अशी येत आहे. प्रथम दर्शन सदरचं हे बियाणं याच्यामध्ये बोलगार्ड ऐवजी बॉडीगार्ड 2 या लेबलखाली अशा पद्धतीने विक्री केली जात आहे. याच्यामध्ये याची जी थैली आहे, जे पॅकिंग आहे, आर्या बीज याची कंपनी मध्य प्रदेशची आहे, या पद्धतीने मुगाचं बियाण्याच्या थैलीमध्ये याची पॅकिंग साधारणतः होते आणि त्याचं ट्रान्सपोर्ट देखील या पॅकिंगच्या माध्यमातूनच केलं जातं. ही गंभीर बाब आहे. 1000 रुपये पॅकेट दिले जाते, बाकी इतर सर्व नामांकित कंपन्या बियाणं 730 रुपये शासनानं त्याची किंमत फिक्स केली आहे, परंतु हे मात्र 1000 रुपयाला विकून त्याची पावतीसुद्धा देत नाही. पावती दुसऱ्या बियाणे दिली जाते आणि हे बियाणं दिलं जातं अशी आमच्याकडे कंप्लेंट आली. मग आम्ही त्या शेतकऱ्याला इथं पाठवलं, त्या शेतकऱ्याला यांनी परत ते बियाणं काढून दिले पण आज पावती दिली नाही. काल 31 तारखेला यांनी त्याची विक्री केल्यावर त्यांना पावती दिली होती. शेतकरी आमच्याकडे बसत नव्हता पण त्यांनी आज पावती न घेत आहे.